विधानसभेत नागपूरचे प्रतिनिधी असलेले माजी मंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात घडलेल्या हिट अँड रन घटना विधानसभेत मांडल्या. हिट अँड रन घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून मृतकाच्या कुटुंबियांना गृहमंत्र्यांनी भेटून मदत करण्याची मागणी केली आहे. इथे सविस्तर पुण्याच्या घटनेच्या बाबतीत निवेदन केलं. हिट अँड रनच्या घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घडतात. नागपूरमध्ये कल्पना आहे आपल्याला, चार घटना नागपूरमध्ये घडल्या. एका रितिका मालू ही रामधुला जो आहे तिथे त्या ठिकाणी घटना घडली. अध्यक्षमध्ये रात्री 1:30 रितिका मालूनी दोन तरुणांना तिथे उडवलं आणि त्यांचा तिथे मृत्यू झाला. याच्यामध्ये अध्यक्षमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ही घटना झाल्यानंतर 7 तासांनी तिथे सॅम्पल घेण्यात आलं. अध्यक्षमध्ये घटना 1:30 सॅम्पल घेतला, सकाळी 7:30 7 तासानंतर सॅम्पल घेण्याची काय शकतो ती घ्यायचं ते सॅम्पल तर लगेच घ्यायला पाहिजे. 1 तास 2 तास 3 तासानंतर त्याचनंतर ही घटना झाल्यानंतर त्या महिलेला त्या तरुणीला घरी जाऊ दिलं. त्यानंतर तिचे वडील तिथे आल्यानंतर अध्यक्ष महोदय तिथला जो पीआय होता परशुराम भवळ तिचे वडील आल्यानंतर गळाभेट झाली तिथं स्पॉटवर त्यांची, म्हणजे काही त्यांची धुणे ओळख असेल त्यांची गळाभेट झाली. त्या ठिकाणी त्या गाडीतलं जे दारूच्या बाटल्या होत्या ते फेकण्यात आल्या. तिथं डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स झाला अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीनं फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आणि बिना सुप्रत नम्याची गाडी सोडली. या घटनेच्या बाबतीत गृहमंत्र्यांना माझी विनंती राहील की याची आपण अवश्य चौकशी करावी. ब्लड सॅम्पल 7 तासानंतर का घेण्यात आलं. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक ममता आदमाने या दोन तरुणी फिरायला चालल्या होत्या त्यांना ओला गाडी उडवलं. 20 दिवसानंतर त्या ड्रायव्हरला पकडलं. या ममता आदमानेवर तिथल्या पोलिसांनी फक्त नोटीस दिला. जो ड्रायव्हर 20 दिवसांनी पकडला त्याला फक्त नोटीस दिला आणि सोडून दिलं. मी जेव्हा पोलीस कमिशनरला भेटायला गेलो त्यांना सांगितलं तुम्ही फक्त नोटीस देऊन का सोडलं. त्याच्यानंतर त्याच्यावर सिरियस कलमा त्या निमित्तानं त्यांनी लावल्या.